आज मस्त रात्री जेवायला वाटलेली डाळ केली होती. इथे मी हरभराची डाळ 4 ते 5 तास पाण्यात भिजत घातली होती. त्यानंतर ही अशी दरदरी वाटून घ्यायची, त्यात हिरवी मिरची घालायची. त्यानंतर इथे मी तेल घेतलं होतं. तेलात जिरं मोहरी थोडंसं हिंग घालून आपण जी दरदरी वाटलेली डाळ आहे ती अशी तेलामध्ये जोपर्यंत सुट्टी होत नाही तोपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे. तर इथे मी हळद घालायला विसरले होते, तर हळद वरून टाकली आणि खूप वेळ अशी परतल्यानंतर त्यातलं पाणी जे आहे ते ऑब्झॉर्ब होतं आणि अशी ही डाळ आहे ती सुट्टी सुट्टी होते. त्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा परतून घ्यायची आहे आणि 1 मिनटं झाकण ठेवून वाफ आणून घ्यायची आहे. पुन्हा एकदा परतायची आहे आणि पुन्हा एकदा 1 मिनटं झाकण ठेवायचं आहे, पुन्हा परतायची आहे. जोपर्यंत ही सुट्टी होत नाही तोपर्यंत परतायची आहे. तर इथे मी असं आंबट दही टाकले 2 चमचे. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही त्याऐवजी लिंबू पण पिळू शकता. आणि जोपर्यंत ही डाळ पुन्हा सुट्टी होत नाही तोपर्यंत परतायची आहे आणि पुन्हा झाकून ठेवायची. असं आपल्याला 3 ते 4 मिनटं ही डाळ शिजून घ्यायची आणि त्यानंतर वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकायचं आहे. मस्त